आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए थाम. ओवी वहिनीचं आणि समीर दादाचं तुझ्याबद्दल काय मत आहे कोणाला सांगू नको असं सांगितलं होतं ना तुला मी, तरी सांगितलं कसं तू असा? नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीत घोळ घालायची सवयच आहे तुला, तरी सुधारायचं काय नाव घेत नाही का? घोळ घालणं हॉबी आहे रे तुझी. इनफ. आता तोंडातून एक शब्दही काढू नकोस. तुझ्या घरात जे काही घडलंय ना त्याला तू रिस्पॉन्सिबल आहेस आणि तुलाही माहिती आहे. खर तर मी तुला तेव्हा जाब विचारला असता पण मी शांत बसलो याचं एकमेव कारण म्हणजे ओबी वहिनी. त्या प्रेग्नेंट आहेत ना. तुझ्या शब्दाला शब्द लागून भांडणं झाली असती आणि त्या सगळ्याचा त्रास तिला झाला असता म्हणून मी शांत बसलो. आणि तू काय बोललीस, घोळ घालण्याची हॉबी आहे का? अगं जरा स्वतःकडे बघ आधी. हे सगळं करताना तुला जरा तरी लाज वाटली का? बघ मी जरी घोळ घालत असलो ना तरी मी तुझ्यासारखा खोटारडा नाही आणि हे असले आग लावण्याची कामं तर मी कधीच करत नाही. तुझ्या जागी एखादा मुलगा असता ना तर खूप वेगळ्या प्रकारे उत्तर दिलं असतं मी. मी तू मुलगी आहेस म्हणून तुझं मान ठेवतोय, तुला जाऊ देतोय, कळलं? आणि हो, या पुढे जर तू परत असं काही केलंस तर तू मुलगी आहेस ना हे विसरून जाईन मी. समजलं? काय तुम्ही जपानला चालला? हो. अहो जावे बापू, म्हणजे तसं नाही, आता तुम्ही इथे राहून तुमच्या लग्नाची तयारी करायला हवी ना. कळतंय आई मला, पण आता शेवटी ती माझी कंपनी आहे नाही का आणि मी त्यांचा सर्वंट आहे. सो त्यांनी मला काही ऑर्डर्स दिल्या तर मग त्या मला फॉलो कराव्याच लागतील नाही का? आणि जर मी आता जपानला नाही गेलो ना तर त्यात कंपनीचंही नुकसान आहे आणि माझंही नुकसान आहे. बरोबर आहे तुमचं. नाही पण कसं आहे, जशी तुमची कंपनी महत्वाची आहे जावे बापू, तसं तुमचं आता लग्न ठरलंय ते पण महत्वाचं आहे नाही का? मी काय म्हणते, तुम्ही कंपनीला विनंती करा ना जरा, जपान पुढे ढकला म्हणा जरा. नाही नाही आई, कसं आहे ना, जपानला पुढे ढकलण्यापेक्षा माझं आणि अक्षताचं लग्न आपण आठवड्याभरात उरकलं तर बरं नाही का होणार? बाई असं आठवड्याभरात लग्न करायला माझी पोर काही नकोश नाही आहे. लाडाची एकुलती एक पोर आहे माझी ती. आणि तुम्ही म्हणता तसं आठवड्यात लग्न जरी करायचं म्हटलं तयारी कधी करायची आम्ही आणि कशी करायची बाई? आई अहो पण लग्न एवढ्या धुमधडाक्यात करायची काय गरज आहे मला सांगा ना. एखाद्या देवळात नाहीतर मग मी तर म्हणतो घरीच लग्न करूया ना आपण. शेवटी कसं आई, आता मी इथून जपानला जाणार, सेटल होणार आणि मग अक्षता जर तिकडे माझ्यासोबत राहायला लागली तर यात अक्षताच भलं आहे नाही का? हो विचार करा, इथून जाताना ती माझ्यासोबत लखपतीची बायको म्हणून जाईल पण येताना करोडपतीची बायको म्हणून येईल. काय बर तुम्ही आता तसं म्हणताय ना तसं बरोबर आहे, पण मी काय म्हणते जरा समीरशी बोलते मग चर्चा करून ठरवूयात मग. अहो मग त्यात वेळ वाया घालवायची काय गरज आहे, आत्ता फोन करतो आणि विचारून घेतो नाही का? बर कॉल करण्याकरिता तुमच्या अकाउंट मध्ये पर्याप्त बॅलन्स नाही,
सेवा पुन्हा सुरू करण्याकरिता त्वरित रिचार्ज करा. इथे आसपास मोबाईलचे टॉवर्स वगैरे कमीच आहेत का? नाही रेंज नाही आहे माझ्या मोबाईलला. नाही भाई असं काही. बर बर. ए गुड्डी तू लाव ना समीरला फोन. आई बघितलं समीरच आला. आता बोलूच या मग. हे बघितलं का? जावे बापू काय म्हणत? जपानला चालले अरे. काय बस तू मी चहा करू. ऋषी काल मी जे वागले त्यासाठी सॉरी. राणाबद्दल विचारलंस का फॅक्टरीत? राणाबद्दल बोललायस का? मी तुला विचारते काहीतरी. तू माझ्याशी बोलणार आहेस की नाही? सॉरी म्हटलं ना मी का? माझा सगळा राग तू राणाच्या कामावर काढणार आहेस? मी काय विचारते तुला? तू बोललायस का राणाबद्दल फॅक्टरीत? ऋषी अरे वेदा. राणा. अग ऋषीच मला म्हणला होता का घरी येऊन जा, ते नवीन जॉब बद्दल बोलायचं होतं ना. कुठे आहे कुठे तो? अरे राणा दा काय दारात का उभे? या ना बसा. हा बसा मी चहा करते. चालेल. आता लग्न ठरवायची वेळ आली आणि तुम्ही अचानक म्हणताय की जपानला निघताय. ते कळतंय मला, पण आता शेवटी ती माझी कंपनी आहे आणि मी तिकडचा एम्प्लॉई, सो त्यांच्या ऑर्डर्स मला फॉलो कराव्याच लागतील. मी आईना बोललो तसं. आणि कसं आहे ना, अशी संधी प्रत्येक वेळी चालून येत नसते. इन फ्युचर मला सुद्धा अशी संधी मिळेल की नाही हे माझं मलाही सांगता येणार नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण आठवड्याभरात माझं आणि अक्षताचं लग्न उरकून घेऊया ना. एका आठवड्यात? कसं शक्य आहे ते? आकाश पण नाहीये इथे, तो कर्नाटकात गेलाय बिझनेस साठी. त्यालाच यायला 4-5 दिवस लागतील. त्यात आम्ही पत्रिकाही छापल्या नाहीयेत, आमंत्रण द्यायचे आहेत, मंडप आहे. आम्ही तर साधी खरेदी पण सुरू नाही केली अजून. नाही नाही आधी माझं आहे का? हा एवढा तामझाम करायची काय गरज आहे? मी काय म्हणतो, महत्वाची माणसं आहेत ना त्यांना बोलवा. थोडक्या माणसामध्ये छान लग्न करू ना आपण. नाही म्हणजे त्याच्यामुळे काय होईल ना, तुमचा लग्न पत्रिकेचा वगैरे सगळंच खर्च वाचेल. बरोबर आहे. आणि कपड्यांचं काय आहे, ऑनलाईन मागवली ना की घरी बसल्या येतात. कपड्यांचं फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि राहता राहिला प्रश्न हॉलचा, तर मग आपण घरातल्या घरात लग्न करूया ना, काय फरक पडतो. हा आता माझ्या आणि अक्षताच्या लग्नासाठी तुम्ही जो पैसा जमा करून ठेवला असेल त्याची बँकेत FD करा, हो की नाही? हा पण आता तुम्ही जापानचं कॅन्सल करायचं सांगाल तर ते पॉसिबल होणार नाही. तुमचा विश्वास बसत नाहीये का? एक मिनिट, मी तुम्हाला मेल दाखवतो. हा मेल चेक करायच्या. काय लिहिले बघा.
शेवटी कसं आहे ना, माणसाला मोठं व्हायचं असेल ना तर आलेली संधी इनकॅश करता आली पाहिजे. अशी संधी परत परत येत नाही. आणि आमच्या फील्डमध्ये स्वप्न असतं हो फॉरेनला जाऊन जॉब वगैरे करणं, सेटल होणं. आणि मला सांगा, उद्या मी तिथे गेलो, सेटल झालो, तर माझ्यासोबत तिकडे संसार करणारी अक्षताच असेल. मी लग्न झालं की 2 आठवड्यासाठी जापानला जाईन, तिथे काम करून परत आलो की मग अक्षताला घेऊन जाईन, आणि मग तिथे आमचा सुखाचा संसार सुरू होईल ना. काय अक्षता, बरोबर ना? हो बरोबर आहे. मला सुद्धा 1 आठवड्यात लग्न करायला काही प्रॉब्लेम नाहीये. वाई बघा आता, गुड्डी तयार आहे, तुम्ही तयार आहे, मग आम्ही काय बोलायचं ग बाई. ते म्हणतात ना काय, ते मिया बीबी राजी तो क्या करे ग काजी. नाही रे, काय म्हणतो, ठीक आहे, माझी पण काही हरकत नाही. थँक्यू थँक्यू. तर मग आता लग्नाची तयारी सुरू करूया, वेळ कमी आहे ना आपल्याकडे. बरं, मी निघू, जॉब महत्वाची कामं तुम्हाला तर माहितीच आहे, आणि लग्नाची तयारी करायला घ्या तुम्ही. चला लवकरात लवकर लग्नाचं आपण बघू. बाय. आई मी पण निघतो, काम आहे जरा. हॅलो. गुट्टे तुझा आपली आता जपान वेगळा, मी म्हणतो वेगळा. काय हो, तुम्ही आलात पण काय झालंय, कसलं टेन्शन आहे का? आता आईकडे गेलो होतो, तिकडे संपत आला होता. मग काय झालं तिकडे, काय म्हणाले ते? तो म्हणतोय की 1 आठवड्यात लग्न करून घेऊ. काय, अहो 1 आठवड्यात कसं शक्य आहे? मी पण तेच बोललो, पण तो घाई करतो. मग यावर गुड्डी आणि सासूबाई काय म्हणाल्या? त्यांचं काय, हो म्हणून मोकळ्या झाल्या. असं कसं, आपण आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देतोय म्हटल्यावर असं घाई करून कसं चालेल? मला ना खरंच कळत नाही. त्यात तो संपत म्हणतोय की या गडबडीत तुम्ही पत्रिका नाही छापलं तरी चालेल, हॉल नाही भेटला तरी चालेल, आपण मंदिरात किंवा घरच्या घरी लग्न उरकून घेऊ. काय, घरच्या घरी लग्न? हो. पण एवढी घाई कशासाठी? कंपनी त्याला कामासाठी जपानला पाठवते. हो, पण ते जपानला जाणं पुढे ढकलता नाही येणार का? हे सगळं विचारून झालंय माझं. तो नाही म्हणतोय नाही ढकलता येणार, तसं मेल दाखवलं मला. त्याच्या जागी जर कोणी दुसरा गेला तर त्याला ही संधी परत मिळणार नाही. आणि त्याचं असंही म्हणणं आहे की मी तिकडे जातो, 1-2 आठवड्यानंतर परत येतो आणि गुड्डीला सोबत घेऊन जातो, मग आम्ही तिकडे सेटल होऊ. असं कसं, म्हणजे आपल्याला काहीच करता येणार नाही का? म्हणजे एवढ्या घाईघाईत लग्न करायचं म्हणजे? या आयटी कंपनीत काय चालतं ना मला तेच कळत नाहीये. मग मी त्याला काय सांगू, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा ना, माझं डोकं बंद झालंय. तुम्हाला राग नसेल येणार तर मी सांगू का? म्हणजे तुमचा गैरसमज नसेल होणार तर सांगते. बोल. म्हणजे ते गुड्डीचे होणारे मिस्टर आहेत, म्हणजे तुमच्या मित्राच्या ओळखीनेच त्यांचं स्थळ आलंय. त्यात पण ते पत्रिका नको, हॉल नको अशी जी काय घाई करतायत, तर आपण त्यांच्या घरी जाऊन किंवा ऑफिसमध्ये जाऊन ते कसे आहेत, आपल्याशी खरं बोलतायत का, अशी चौकशी करावी असं वाटतंय मला.
आल्या गेल्याची घरच्यांची बाहेरच्यांची भूताखेताची कुणाच्या अंडाळाची कुणा कुणाची दृष्ट लागायला नको. हो बाई माझ्या गुड्डीला नाही बघितलं. बघितलं कसा घाणवास सुटला बघितला. मग दृष्ट झालीच होती तुला. बरं झालं मी दृष्ट काढली तुझी. गुड्डे तुला एक गंमत सांगू. तू लहान होतीस ना एका गुरुजींना पत्रिका दाखवली तुझी. काय म्हणाले बाई ते म्हणाले तुमची मुलगी पुढे राणीचं आयुष्य जगणार. हो का आई. मग मी आतापर्यंत जो काही अभ्यास केलाय माझी जी काही हुशारी ती सगळी वाया. सगळं क्रेडिट त्या पत्रिकेला का. अगं तसं नाही का बाई. खरंच गुरुजी असं म्हणाले होते. बरं ते जाऊ. पण आता ना तुझं लग्न होईपर्यंत मी तुझी रोज दृष्ट काढणार आहे. तुझ्या भाग्यवान नशिबाला कुणाची नजर नको लागायला. तुला जे करायचंय ना ते कर. करणार तुम्ही मला खरं ना तू फक्त थाटामाटात लग्न लावून द्यायचं होता. आता हे जावई बापूंचं बघू ना. हा आठवड्यातच लग्न करा साधव करा तामझाम नको. काय करायचं आता. मला फार जीवाला कस तरी झालं. बाज झाला ते थाटामाटात लग्न लावून द्यायचं. थाटामाटात लग्न लावून द्यायचं. हे बघ आपल्या थाटामाटात लग्न लावून देण्याच्या नादात त्यांची इतकी चांगली संधी जाईल ना. त्याच काय. आणि ते बघा आता थाटामाटात लग्न लावून देणार आणि उद्या परत काटकसरच करावी लागणार. त्यापेक्षा आपण छान साधं सिम्पल लग्न करूया. म्हणजे उद्या श्रीमंत झाल्यावर आयुष्यभर थाटामाटातच जगेल की मी. आणि आई हे जसं म्हणालेत ना तसं लग्नाचा जो काही खर्च आहे ते सगळे पैसे माझ्या अकाउंटला टाकायचे. अग म्हणजे पुढे मलाच उपयोगी पडणार आहेत ना ते. आणि आई एक सांगू तुमच्यासारखा श्रीमंत नवरा मिळालाय ना भाग्यवान आहे. मात्र खरे बाई गुड्डे चिंता मिटली बघ आता माझी. नाही मी सारखं म्हणायची ना माझ्या गुड्डीचं लग्न थाटामाटात लावणार माझ्या गुड्डीचं लग्न थाटामाटात लावणार. आणि आता आम्ही इतक्या साधेपणाने गुड्डे मी सगळं असं मनात धरून नाही ना ग ठेवणार. आई मी सगळं का मनात धरून ठेवेल. आणि त्यांच्यासारख्या श्रीमंत मुलाबरोबर ना कुठली पण मुलगी अशीच खोळून जाईल. पण तुम्ही सगळे तुमच्या आवडीने सगळ्यांच्या समोर माझं लग्न लावून देणार की नाही. आणि तसही माझ्या भावाचे पैसे लग्नात लोकांना खाऊ पिऊ घालून मी का उधळू त्यांच्यावर. स्वतःसाठी उधळेल ना. कुठे अगं बाई काय ग बाई तुझं तरी खरंच ग बाई कुठे किशोरा असंच सगळं निर्विघ्नपणे हसत खेळत पार पडू दे रे बाबा. राणादा तुमचं आमच्या कंपनीमध्ये जे काम असेल ना ते थोडस हार्ड आहे. अरे नाना त्यात काय एवढं. मग तुला सांगू का आत्ता या क्षणी माझ्यासाठी या जगातलं सगळ्यात हार्ड काम काय. घरात मोकळं बसून राहणं काही पण असू दे ते नकोय राहू आपल्याला. अरे असू दे किती पण कठीण काम असू दे करू आपण काही विषय नाही. ऍक्च्युली आमच्या कंपनीमध्ये तुमचं जे काम असेल ना ते स्टोअर डिपार्टमेंट मध्ये असेल आणि तुम्हाला तिकडे कोणीही काम लावू शकतं. इनफॅक्ट मी पण तुम्हाला काही काम देईन. आणि महत्वाचं असं आहे की तिकडे तुमच्याकडून काही चूक झाली तर तिकडचे लोक ओरडतील. अरे एवढंच ना. त्यात काय एवढं. तू बिलकुल लोड घेऊ नको या गोष्टींचा. आणि मेन विषय काय आपण त्या लोकांना ओरडायचा चान्सच देणार नाही ना भाऊ. वा राणादा मला तुमच्याकडनं याच अपेक्षित होत. बर बाकी तुम्ही आता अजून काय काय केलंय ना आणि कुठे कुठे काम केलंय मला त्याचा अंदाज देऊन ठेवा. काय केलंय हे विचारण्यापेक्षा तू मला काय नाही केलंय विचार ऋषी. सगळं केलं भाऊ आपण सगळं. हॉटेलचा बिझनेस केला त्याच्या आधी केटरिंगचा बिझनेस केला त्यात आपल्याला सुरुवातीला दणक्यात प्रॉफिट झाला भाऊ. हा पण काय नंतर हे लॉकडाऊन बिगडाऊन लागलं सगळं घोळत झाला. पण आता तू तुझ्या कंपनीत काम देतोय म्हटल्यावर 100% सक्सेस गॅरंटी. वा राणाचा तुमचा हा कॉन्फिडन्स बघून मला खात्री पटली आहे. मी ह्या कामासाठी एकदम परफेक्ट माणूस निवडलाय. तुम्हाला ऑल दी बेस्ट. अरे थँक्यू. अरे बर राणादा मी काय म्हणतोय
तुम्ही आज इकडेच राहा. नाही म्हणजे तुम्हाला घरी पोहोचायला 2 तास लागतील ना, मग तुम्ही आता जाणार कधी, उद्या सकाळी लवकर उठून येणार कधी, त्यापेक्षा इकडेच थांबा. आपण उद्या सकाळी लवकर उठूया आणि जाऊया कंपनीमध्ये. मला काहीच हरकत नाहीये, बर चालते. मी फक्त एकदा वृंदाला कळवतो. हा झोप लागेल ना, नाही त्याला ना जागा बदलली की झोप नाही लागली. अरे नाना, आता मला नवीन काम भेटतंय या विचारानेच चांगली झोप लागल मला. आणि इथंच नाही, कुठं पण नाही, मला शांत झोपच लागणार. नाही तर कालपर्यंत मी माझ्या स्वतःच्या घरात पण नीट शांतपणे झोपू शकत नव्हतो, माहिती का. फक्त ना एक प्रॉब्लेम आहे ऋषी. म्हणजे काय, मला ना सकाळी लवकर जाग येत नाही, जरा उठायला जड जात. म्हणजे काय गजर बिजर लावा काही फायदा होत नाही. तर वेदा तुम्हाला फक्त उद्या उठवशील का ग? उठवते. बर अनादा, आता आपण झोपूया. नाही म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून जाता येईल ना. हो हो, चला झोपलंच पाहिजे. चला वेदा, ते काय अंथरून पांघरून कुठं? हां देते ये. मी सकाळी उद्धटपणे बोलले तुझ्याशी, त्यासाठी सॉरी. मला तुला हर्ट नव्हतं करायचं, खरंच सॉरी. आणि राणाला जॉब मिळून दिलास त्यासाठी मनापासून थँक्यू. मी मगाशी राणा समोर पण तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, तू काही बोलला नाहीस माझ्याशी. मी बोलते तुझ्याशी, इकडे बघ ना. नको ना वागू प्लीज ऋषी. ऋषी